ज्या स्त्रियांना बाबासाहेबांनी मनुस्मृती जाणून हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून मान सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्या स्त्रिया आज या धार्मिक गुलामगिरीच्या नादामध्ये, कर्मकांडाच्या नादामध्ये किती शिकल्या सवरल्या तरी सुद्धा त्यांचे घटनादत्त अधिकार तिथपर्यंत मिळवण्यासाठी तेवढा मोठा संघर्ष करत नाही आहेत किंवा त्यांना हक्क आणि अधिकार असतानाही ते मिळवत नाही आहेत, याचं खरं तर वाईट वाटतं. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांचं उपकार्य देशावर तेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त या देशातल्या प्रत्येक जातीवर्गाच्या स्त्रीवरती आहे. कारण आज स्त्री शिकली आहे, सवरली आहे, पुरुषांपेक्षा खांद्याला खांदा लावून इनफॅक्ट थोडंसं पुढचं काम ती करते, याचं सगळं श्रेय बाबासाहेबांना जातं. भीमा कोरेगावमध्ये ज्या चाललेल्या तलवारी होत्या, त्या तलवारीचा एक एक घाव म्हणजेच या देशातली एक एक विद्रोही कविता होती मानवता जिवंत ठेवण्यासाठी. भीमा कोरेगावचा एक एक शूरवीर हा आम्हाला लढण्याचं बळ देऊन गेला, झुंजण्याचं बळ देऊन गेला. हा प्रत्येक योद्धा आजही जिवंत आहे आमच्या रक्ताच्या थेंबात थेंबांमध्ये. त्यांचा जयभीम, त्यांच्या तलवारीचे घाव आणि त्यांची लढण्याची जिद्द आणि मरता मरतासुद्धा जिंकण्याची उर्मी देणारी ती भीमा कोरेगावची सर्व भूमी आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. त्या भूमीचा बाबासाहेबांनी जो विजयोत्सव साजरा केला, स्तंभ उभा केला, त्याबद्दल बाबासाहेबांचे सुद्धा आम्ही कायम ऋणात आहोत. जय भीम. आज आपण ऐतिहासिक दंभूमी देहुरड येथे आहोत. सगळ्यांना 25 डिसेंबर 1954 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच याच दंभूमीत स्वहस्ते बुद्ध मूर्ती स्थापित केली. या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत दंगलकार चंदन शिवे यांना. तर जाणून घेऊया त्यांचे विचार. आज 25 डिसेंबरला पुण्यामधल्या देहुरोडच्या धम्मभूमीवरती लाखोंचा जनसागर इथं प्रेरणा घेण्यासाठी येतो. या ठिकाणी बाबासाहेबांनी बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आजच्या दिवशी केलेली होती. आजच्या दिवसाला एक विशेष वेगळं महत्त्व असं आहे की आजच्याच दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली आहे. याच दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृतीसुद्धा जाळलेली आहे. त्यामुळं इथं प्रेरणा घेण्यासाठी लाखो जन समुदाय या ठिकाणी उपस्थित असतो, आपल्या सहकुटुंबासहित या ठिकाणी उपस्थित असतो. या ठिकाणी युवारत्न सेवा समितीच्या आमचे सचिनराव वाघमारे, त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकार्यांनी, त्यांच्या सर्व टीमनं या ठिकाणी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचा तसंच भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर भोजनाचा सर्वांना या ठिकाणी लाभ होईल अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी त्यांनी प्रबोधन करण्यासाठी मला आणि माझ्या कवितेला या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं. त्यानिमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित झालेलो होतो. धम्मभूमीविषयी कविता मोठ्या आहेत, दीर्घ आहेत, ते अजून बाहेर आलेले नाही, त्यामुळे मी ते मीडियावर बोलत नाही. अजून ते नाही बाहेर नाही आलं. तुम्हाला रशियाला एक फेब्रुवारीला रशियाच्या एका विद्यापीठामध्ये आपल्या नांदेडचे काही विद्यार्थी ज्या ठिकाणी आहेत त्या सर्वांनी मिळून, तसं 26 नोव्हेंबरला ते संविधान दिनानिमित्त तो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या ठिकाणी, पण त्यावेळेला ते जमलं नाही. पण आता 1 फेब्रुवारीला रशियाला मी जात आहे, याच कविता घेऊन रशियामध्ये मी जातोय. कोण आयोजक आहे, कसं काय? गजबीय सर म्हणून आहे तिथं, ते डॉक्टर आहेत, त्यांनी तिथं आयोजन करतात. दरवर्षी ते त्या ठिकाणी संविधान दिनाचं साजरा करतात. भीमा कोरेगावला 1 तारखेला यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे 2 दिवस त्या ठिकाणी अभिवादनासाठी देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल तिथल्या सर्व संयोजन कमिटीचं मी त्या निर्णयासाठी अभिनंदन करतो. आणि याही वर्षी दरवर्षी तशी संख्या जास्त असते, परंतु यावर्षी संख्या जास्त होईल असं मला वाटतं. महाराष्ट्रामधून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक लोक भीमा कोरेगावला या ठिकाणी उपस्थित होईल. माझी सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना विनंती राहील की शांततेमध्ये येऊन शांततेत सर्व करून आपण अभिवादन करायचं आहे आणि निघून जायचं आहे. तुम्ही 1 तारखेला मी संध्याकाळी 7 वाजता भीमा कोरेगावला उपस्थित राहील.
कविता काय म्हणणं गाव तिथं तसं त्या ठिकाणी सोय जर असेल बोलणे तर मी बोल भीमा कोरेगाव हा आमचा शौर्याचा दिवस आहे. भीमा कोरेगाव मध्ये ज्या चाललेल्या तलवारी होत्या त्या तलवारीचा एक एक घाव म्हणजेच या देशातली एक एक विद्रोही कविता होती मानवता जिवंत ठेवण्यासाठी. भीमा कोरेगावचा एक एक शूरवीर हा आम्हाला लढण्याचं बळ देऊन गेला, झुंजण्याचं बळ देऊन गेला. हा प्रत्येक योद्धा आजही जिवंत आहे आमच्या रक्ताच्या थेंबात थेंबांमध्ये. त्यांचा जयभीम, त्यांच्या तलवारीचे घाव आणि त्यांची लढण्याची जिद्द आणि मरता मरता सुद्धा जिंकण्याची उर्मी देणारी ती भीमा कोरेगावची सर्व भूमी आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. त्या भूमीचा बाबासाहेबांनी जो विजयोत्सव साजरा केला, स्तंभ उभा केला, त्याबद्दल बाबासाहेबांचे सुद्धा आम्ही कायम ऋणात आहोत. ती प्रेरणा आम्हाला मिळत राहील या उद्देशानं ते बाबासाहेबांनी केलेलं काम आम्हाला कायम प्रेरणा देत राहील. आम्ही धम्माच्या वाटेवरही आहोत, बुद्ध पेरतही आहोत, परंतु अन्यायाविरोधात तलवार उचलणे, हत्यार उचलून त्याचा बिमोड करणे, राक्षसी वृत्तीला कापणे, यासाठी भीमा कोरेगावला जाणं, ती प्रेरणा घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. त्यामुळं येणारा प्रत्येकजण तिथून ती प्रेरणा घेऊन जाईल, ऊर्जा घेऊन जाईल असा मला विश्वास आहे. काय सांगाल आज तुम्ही भूमीवर आल्यानंतर काय वाटतं? सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज देवरोडच्या धम्मभूमीवर आल्यानंतर खरं तर बाबासाहेबांची दूरदृष्टी काय होती याचा एक अंदाज येतो. वेळोवेळी बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी जी पावलं विचलली किंवा जे जे निर्णय घेतले किंवा ज्या ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या ते येणाऱ्या काळाला किती अनुरूप होते आणि त्या काळाची पावलं ओळखणारी होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना द्रष्टा नेता असं म्हटलं जायचं. बाबासाहेबांनी या भारतामध्ये बौद्ध धम्माची स्थापना 1932 साली करण्याची सुरुवात केली. 1932 साली येवले मुक्कामी बाबासाहेबांनी सांगितलं, मी जरी हिंदू म्हणून जन्मला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ही पेरणी होती बौद्ध धम्माकडे येण्याची. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी 1956 बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नागपूरला. पण त्याच्या अगोदर बाबासाहेबांनी एक ऐतिहासिक पाऊल उचललं आणि बौद्ध धम्म स्वीकारण्या अगोदर या भारतामध्ये पुन्हा एकदा बौद्ध धम्माची स्थापना करण्याच्या दृष्टीने पुण्यातील देहुरोड येथील या धम्मभूमीमध्ये तथागत भगवान बुद्धांची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती स्थापन करण्यामागचं बाबासाहेबांचं लॉजिकल कारण जर आपण विचार करायला गेलं, जसं रायगडच्या पायथ्याशी महाडला बाबासाहेबांनी आजच्याच दिवशी मनुस्मृती जाळली, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला त्याच्या पायथ्याशी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि स्त्री मुक्ती दिन साजरा केला, तसंच आजच्याच दिवशी या पवित्र दिवसाचा औचित्य साधून बाबासाहेबांनी संत तुकाराम ज्या ठिकाणी बसून या भामचंद्र डोंगरावरती धम्मगाथा लिहायचे, म्हणजे ज्याला तुकाराम गाथा म्हटलं जायचं मी त्याला धम्मगाथा म्हणतो, धम्मपदातील जी पदं तुकारामांनी सोप्या पद्धतीने लोकांसाठी केली ती तुकाराम गाथा ज्या डोंगराच्या पायथ्याशी लिहिली त्या डोंगराच्या पायथ्याला बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापन केली. या भामचंद्र डोंगरावर असणाऱ्या लेण्यांचं स्वरूप लक्षात घेता त्याच्या पायथ्याला बाबासाहेबांनी पुन्हा एकदा बुद्ध आणून बसवला आणि पुण्यामध्ये या पुण्याच्या ऐतिहासिक वातावरणाला, म्हणजे जिथे भीमा कोरेगाव आहे, जिथे ऐतिहासिक शनिवारवाडा आहे, जिथे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंनी याच पुण्यातनं जाहीर केलं होतं की धर्माची जी धर्मग्रंथ आहेत, जी धर्मग्रंथ माणसाला माणूस म्हणून जगवत नाही, ती धर्मग्रंथ सार्वजनिकरित्या त्यांची होळी करा. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या फुल्यांनी तुमच्या माझ्यासमोर आणलं त्या ज्योतिबा फुल्यांनी लिहिलेली जी ग्रंथसंपदा आहे त्याच्यातलं वाक्य ना वाक्य बाबासाहेबांनी अभिप्रेत केलं आणि फुल्यांना खऱ्या अर्थानं गुरु मानलं आणि ती गुरुदक्षिणा देण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मनुस्मृती दहन केली. ज्या महात्मा फुलेंनी सांगितलं धर्मग्रंथ जाहीररित्या जाळल्या गेल्या पाहिजे ते प्रत्यक्षात आणण्याचं काम बाबासाहेबांनी महाडच्या मुक्कामी केलं आणि त्याचाच एक पुनर्विचार या देहुरोडच्या धम्मभूमीत बाबासाहेबांनी बुद्धमूर्ती स्थापन करून केला असं मला वाटतं. त्यामुळे ऐतिहासिक जडणघडणीच्या दृष्टीने देहुरोड ही धम्मभूमी आमच्या सगळ्या तीर्थस्थळांसारखीच आहे, आमच्यासाठी एक पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ आहे, क्रांतीभूमी ऊर्जाभूमी म्हणून आम्ही याच्याकडे बघतो. तर या ठिकाणी या धम्मभूमीला मी आलो आहे या पुन्हा एकदा या आठवणींना उजाळा देण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी. आजच्या या पवित्र दिनानिमित्त मनुस्मृती दहन दिन आणि धम्मभूमीचा हा ऐतिहासिक दिन या दोघांच्याही मी सर्व माझ्या धम्मबांधवांना, संपूर्ण भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो.
बाबासाहेबांनी जे आता तुम्ही म्हणालात की बुद्ध मूर्तीची स्थापना केली किंवा मग मनुस्मृती दहन असेल ज्या उद्देशाने केले ते उद्देश साध्य होताना आता खरंच वाटतात का? बघा, बाबासाहेबांनी जे उदात्त उद्देश ठेवून हे सगळं केलं, मनुस्मृती जाळी किंवा त्या मनुस्मृती जाळल्यानंतर घटनेच्या माध्यमातून ती पूर्ण नेस्तनाबूत करण्याचा परिपूर्णपणे प्रयत्न केला. परंतु बाबासाहेबांनी 1950 साली घटना बहाल करताना, या देशाला सबमिट करताना किंवा बहाल करताना एक गोष्ट आवर्जून सांगितली होती. त्यांच्या संसदीय भाषणामध्ये त्याचा उल्लेख होता. ही घटना कितीही जरी चांगली असली तरी घटना राबवणारी जी लोकं आहेत त्यांच्यावरती या सगळ्याचा परिणाम आहे. जर घटना राबवणारी लोकं चांगली असतील तर घटना कितीही वाईट असली तरी त्याचा त्याचं स्वरूप किंवा त्याचं ज्याला म्हणून रिझल्ट चांगला येऊ शकतो. पण घटना कितीही चांगली असेल आणि वापरणारे आणि राबवणारी लोकं जर वाईट असतील तर त्याचा रिझल्ट नेहमी वाईट येऊ शकतो. तर त्यामुळं आत्ता नेमकं तेच चाललं की इथल्या धर्मांध असणाऱ्या मनुवादी वृत्तीच्या लोकांच्या हातामध्ये या घटना राबवण्याचा कारभार आहे. आणि त्यामुळं लोकशाही, संविधान आणि एकूणच त्याच्या अनुषंगाने संविधानातून मिळणारे न्याय, अधिकार आणि हक्क हे कुठंतरी मारले जातात. ज्या स्त्रियांना बाबासाहेबांनी मनुस्मृती जाणून हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून मान सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्या स्त्रिया आज या धार्मिक गुलामगिरीच्या नादामध्ये, कर्मकांडाच्या नादामध्ये किती शिकल्या सवरल्या तरी सुद्धा त्यांचे घटनादत्त अधिकार तिथपर्यंत मिळवण्यासाठी तेवढा मोठा संघर्ष करत नाही आहेत किंवा त्यांना हक्क आणि अधिकार असतानाही ते मिळवत नाही आहेत याचं खरं तर वाईट वाटतं. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांचं उपकार या देशावर तेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त या देशातल्या प्रत्येक जातीवर्गाच्या स्त्रीवरती आहे. कारण आज स्त्री शिकली आहे, सवरली आहे, पुरुषांपेक्षा खांद्याला खांदा लावून इनफॅक्ट थोडंसं पुढचं काम ती करते. याचं सगळं श्रेय बाबासाहेबांना जातं आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या कायद्यांमधल्या त्यांच्या अधिकाराला जातं. आत्ता ज्या स्त्रिया आहेत बाबासाहेबांनी तर हक्क मिळवूनच दिले, पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हेही खूप कष्ट उचलले स्त्रियांसाठी जास्त करून, पण आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत त्या कितपत त्यांना आठवणीत ठेवतात काय वाटतं? मला वाटतं की आजकालच्या स्त्रिया यांना त्यांच्या घरगुती कामामध्ये किंवा त्यांच्यावरती असणाऱ्या जबाबदारीतनं अजूनही मुक्त होता आलं नाही अशा अवस्थेत दिसतात आहे. किंवा मुक्त जरी झालं तरी त्या सोशल मीडिया आणि या भागात विहार करत असताना आता त्यांची राजकीय भूमिका, सामाजिक भूमिका किंवा स्त्री म्हणून हक्क असणारी भूमिका बजावतात आहे, पण तितकंसं अजूनही त्यांना त्याच्यामध्ये सक्सेसफुल होता येत नाही आहे. त्याचं कारण अजूनही परिपूर्णरित्या बाबासाहेबांचे विचार, फुलेशाहू आंबेडकरी विचार त्यांच्यामध्ये रुजवण्याचं जे काम इथल्या पुरुषांनी केलं पाहिजे होतं, कुटुंबांनी केलं पाहिजे होतं, ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात करताना दिसत नाही आहे. कारण पुरुषांनी स्त्रीला स्वातंत्र्य दिलं आहे, समानतेचा दर्जा दिला आहे, पण तिच्या कर्तव्यातनं तिला मुक्त केलेली नाही. कर्तव्याचे ओझं अजूनही तिच्यावर ठेवलं आहे आणि तिला मुक्त झाल्याचा फक्त आभास निर्माण केला आहे. जोपर्यंत इथला पुरुष पूर्णपणे स्त्रीला तिच्या स्वातंत्र्याचा अधिकार देत नाही तोपर्यंत स्त्रियांना ती प्रगती गाठता येणं जरा अवघड वाटतं.